नमस्कार, स्वाद आणि बरंच काहीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा भेटलो आहोत एका नवीन रेसिपीसोबत. तर आजची रेसिपी आहे सुरळीची वडी. गुजरातला हिलस खांडवी असंही म्हणतात. चला तर मग, अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. खांडवी बनवण्यासाठी एक वाटी दही, एक वाटी चण्याचं पीठ, एक ग्लास पाणी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, मोहरी, तीळ आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यात मी चणा डाळीचं पीठ टाकून घेत आहे. नंतर त्यात तेवढ्याच मापाचं दही घालून घेत आहे. तुम्ही दहीच्या ऐवजी ताकही वापरू शकतात. दह्याच्या दुप्पट ताक घ्यायचं आहे. नंतर दोन वाटी पाणी मी टाकून घेत आहे. नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकत आहे. आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया आणि व्यवस्थित हे मिक्सरमधून फिरवून घेऊया, जेणेकरून त्यात गुठळी राहणार नाही. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही बघू शकतात छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे. आता एका पॅनमध्ये मी हे टाकून घेत आहे आणि लो फ्लेमवर व्यवस्थित त्याला शिजवून घेऊया. व्यवस्थित क्लॉकवाईज डायरेक्शननी हे हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते बेसला चिटकणार नाही. नंतर त्यात हळद टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता हळूहळू त्याला दाटसरपणा येत आहे आणि कलरही छान आलेला आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित ते 15 ते 20 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनिट झालेले आहेत, छान असे बबल्स त्याला येत आहेत. अजून एक 5 मिनिट आपण शिजवून घेऊया. छान असं हे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता कढईपासूनही ते सुटत आहे. नंतर एका प्लेटवर आपण हे बॅटर व्यवस्थित पसरवून घेऊया. अगदी पातळ असा हा लेयर द्यायचा आहे. हे गरम असताना छान असं पसरवून घ्यायचं आहे, जेणेकरून पातळ असा लेयर आपल्याला करता येईल. अशा पद्धतीने हे पसरवून घ्यायचं आहे. हे बघा छान असं आपण पसरवून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या प्लेटवरही पसरवत आहे. आणि एक 5 मिनिट आपण हे थंड करत ठेवूया. 5 मिनिट झालेले आहेत. आता याला आपण उभ्या रेषेत असं कट करून घेऊया. नंतर त्याला सुरीच्या सहाय्याने किंवा हातानेही तुम्ही छान असं करू शकतात. छान असा रोल याचा आपल्याला बनवायचा आहे. अशा पद्धतीने हळूहळू त्याला गोल फिरवत त्याचा रोल बनवून घेऊया. तुम्हाला आवडत असेल त्यात स्टफिंगही तुम्ही टाकू शकतात. खोबरं, कोथिंबीर असं आपण स्टफ करूनही ही वडी बनवू शकतो. अशा पद्धतीने सर्व वड्या बनवून घेऊया.
आपण ते बॅटर व्यवस्थित शिजवल्यामुळे छान अशा वड्या बनत आहे आणि ताटाला चिटकतही नाही। मस्त अशा ह्या वड्या आपल्या बनलेल्या आहेत। खूप छान अशा ह्या दिसत आहे, कलरही सुंदर आलेला आहे। आता आपण तडका देऊन घेऊया। एका तडका कढईत मी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे, त्यात मोहरी टाकत आहे। मोहरी छान तडतडली की त्यात मी हिरवी मिरची बारीक करून टाकत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता। नंतर त्यात आपण तीळ टाकून घेऊयात। एक अर्धा चमचा तीळ मी टाकत आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकली आहे आणि आता हा तडका आपण वडीवरून पसरवून घेऊया। आणि वरून आपण किसलेलं खोबरं टाकून घेऊया। छान अशी आपली ही सुरळीची वडी तयार आहे। खूप साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे। जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, जे सबस्क्राईब करायलाही विसरू नका।